चाकूने हल्ला करून तरुणाचा निर्गुण खून केल्याप्रकरणी आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली, तसेच 25,000 दंड ठोठावण्यात आला. हा निकाल प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी दिला. बबलू विठ्ठल डोंगरे राहणार तलावपैल असे जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 20 ऑक्टोबर 2018 सकाळी 9:30 महेश उर्फ बंटी अनिल गजभिये आणि त्याचा भाऊ नितेश अनिल गजभिये दोघेही राहणार तलावपैल यवतमाळ हे येथील गांधी चौकात कामावर जाण्यासाठी निघाले. दरम्यान गांधी चौकात बबलू डोंगरे यांच्याशी त्यांची गाठ पडली. यावेळी महेश गजभिये याला पाहताच त्याने पूर्व वैमनस्यातून त्याला अश्लील शिवीगाळ केली, तसेच भांडणही सुरू केले. तेव्हा परिसरातील नागरिकांनी त्या दोघांचीही समजूत घातली, त्यामुळे महेश आणि नितेश कामावर न जाता घरी परतले. पाठोपाठ आरोपी महेशही घरी पोहोचला. यावेळी महेश हा घरापुढील हातपंपाजवळ उभा दिसताच आरोपी बबलूने त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात महेश हा गंभीर जखमी होऊन जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. ते पाहून नातेवाईक धावत आले. त्यांनी तात्काळ महेशला उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी चाचपणी करून त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर महेशचा भाऊ नितेशने या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिसात तक्रार दिली. त्यावरून आरोपी बबलू डोंगरे याच्या विरुद्ध भांडवी 302, 324, 506 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी APR शुभांगी गुल्लाने यांनी आरोपी बबलू डोंगरे याला अटक केली, तसेच परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून तपास पूर्ण केला, शिवाय प्रकरण न्यायप्रविष्ट केले. हा खटला येथील प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश तथा सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांच्या न्यायालयापुढे चालला. खटल्याच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने एकूण 8 साक्षी तपासल्यात. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी, तपास अधिकारी आणि डॉक्टरांची साक्ष महत्वाची ठरून दोष सिद्ध झाला. त्यावरून न्यायालयाने आरोपी बबलू डोंगरे याला आजन्म कारावास आणि 25,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील ऍडव्होकेट अरुण ए मोहड यांनी युक्तिवाद केला. सहकारी वकील सविन तायडे, रणजित अग्मे आणि पैरवी अधिकारी कढाणे यांनी त्यांना कामकाजात सहकार्य केले.